कोल्हापुरातील एएस ट्रेडर्स आणि यासारख्या अन्य चौदा कंपन्यांनी सुमारे त्र्याऐंशी हजार गुंतवणूकदारांना अक्षरशः लुटलंय या प्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडं दोनशे पंच्याहत्तर गुंतवणूकदारांनी तीस कोटींची फसवणूक झाल्याबद्दल तक्रारी दिल्या आहेत आता एअस ट्रेडर्सचे एजंट आणि प्रमोटर्स यांनाही आरोपी करणार असल्याचं आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेनं स्पष्ट केलंय तसंच आजवर अटक केलेल्या संशयितांकडून वाहनं जमिनी अशा चार कोटींच्या मालमत्तेची जप्ती केल्याचं पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितलं एयस ट्रेडर्स आणि यासारख्या अन्य चौदा कंपन्यांनी सुमारे त्र्याऐंशी हजार गुंतवणूकदारांच्या हजारो कोटी रुपयांवर डल्ला मारलाय लोहित सिंग सुबेदार अमर चौगले अमित शिंदे आणि विजय पाटील यांच्यासह तब्बल अठ्ठावीस जणांनी फसवणूक केल्याबद्दल पोलिसात गुन्हे दाखल झालेत कोल्हापुरातील आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेनं या प्रकरणाची पाळंमुळं खणायला सुरुवात केली आहे त्यामुळे पोलिसांवर विश्वास ठेवून फसवणूक झालेले गुंतवणूकदार पुढे येऊ लागलेत आजवर दोनशे पंच्याहत्तर गुंतवणूकदारांनी तीस कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे दरम्यान एयर्स ट्रेडर्ससह या कंपन्यांचे संचालक एजंट आणि प्रमोटर्सनी सुद्धा गुंतवणूकदारांना भूल थापा मारले आणि कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडलं त्यामुळे या कंपन्यांचे एजंट आणि प्रमोटर्स सुद्धा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या रडारवर आलेत कायद्यानुसार अशा एजंट आणि प्रमोटर्सना देखील आरोपी बनवलं जाणार आहे दरम्यान आजवर अटक केलेल्या संशयितांकडून वाहन आणि जमिनी जप्त करण्यास सुरुवात केली आहे त्यातून चार कोटी रुपये किमतीची मालमत्ता जप्त केल्याचं पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितलं ज्या माणसाने ह्या फसवणुकीच्या मालमत्तातून पैशातून मालमत्ता घेतली असेल आणि त्याने जर दुसऱ्याला हस्तांतरित केल्या असेल त्या क्रम आठ प्रमाणे तोही गुन्हेगार ठरतो ह्या कायद्याप्रमाणे प्रमोटर्स मॅनेजर्स डिपॉजिटर्स मोठे मोठे डिपॉजिटर्स आणि मॅनेजर्स हे डायटर्स हे ह्या कायद्यामध्ये गुन्हेगार ठरतात ह्याच्यामध्ये जे मोठे गुंतवणूकदार आहेत मोठे एजंट्स आहेत ते पिलर्स ऑफ द कंपनीचे आहेत ते सर्व ह्याच्यामध्ये गुन्हेगार ठरतात आणि ह्या ज्या स्पॉन्जी स्कीम ज्या आपल्या कोल्हापूरमध्ये चालू आहेत त्या बंद झाल्याच पाहिजे गुंतवणूक फसवणूक झाली नाही पाहिजे हे पोलीस प्रशासनाने शासनाची एयस ट्रेडर्समध्ये गुंतवलेल्या लोकांच्या पैशाचा माग काढण्यासाठी औदुंबर पाटील यांनी सायबर तज्ज्ञांना पाचारण केलंय त्यांच्या माध्यमातून एयस ट्रेडर्समध्ये गुंतवणूक केलेल्यांचे कोड नंबर शोधून प्रत्येक व्यक्तीनं आजवर किती रुपयांची किती वेळा गुंतवणूक केली याबाबतची संपूर्ण माहिती काढण्याचं काम सुरू झाल्याचं देखील औदुंबर पाटील यांनी सांगितलं